नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज एकदम उन्हाळ्यातल्या बेस्ट असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा। हे पहा मित्रांनो, आता पावसाळा संपत आलेला आहे, म्हणजे एक महिना राहिलेला आहे आणि या टायमाला आज आंबे आलेले आहेत। मित्रांनो, हा व्हिडिओ कुठं नाही खरा आहे मित्रांनो, कारण आता चारही ऋतूमध्ये तुम्हाला आंबे खायला मिळणार आहेत। हे पाहू शकता तुम्ही, भरपूर अशा प्रमाणात आंबे आलेले आहे, कारण हे झाड 5 ते 6 वर्षाचं आहे आणि याच्या टायमाला त्याला 2 ते 3 हजार कैऱ्या लागलेल्या आहेत। आणि हे झाड जेव्हा 10 ते 20 वर्षाचं होईल त्या टायमाला भरपूर असे आंबे आणि भरपूर असं उत्पादन आपल्या शेतकऱ्याला मिळणार आहे। तर पाहू शकता मित्रांनो, तुम्हालाही अशी कलम लागत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, नक्की आपण तुम्हाला ती कलम उपलब्ध करून देऊ। पाहू शकता मित्रांनो, बाजारात सध्या याचे भाव 250 ते 300 रुपये किलो या प्रमाणात आहेत, कारण या सीजनला आंबे भेटत नाहीत। हे पाहू शकता मित्रांनो, किती कैरे आलेले आहेत, असे 10 ते 5 झाडे। मित्रांनो, तुम्ही अशी कलम लावू शकता आणि 12 महिने आंबे खाऊ शकता। मित्रांनो, आपल्या शेतकऱ्यांनी केलेला आहे। पाहू शकता तुम्ही आंबे, तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भरपूर अशा प्रमाणात कैरे आलेले आहे मित्रांनो, कारण हा आंब्याचा सीजन नाही आहे, कारण आता हे पावसाळा सरसरत आलेला आहे, म्हणजे अजून एक महिना पावसाळा आलेला आहे आणि सोयाबीनला शेंगासुद्धा धरलेला आहे। पाहू शकता सगळीकडे सोयाबीन आहे मित्रांनो, व्हिडिओ खोटा नाही खरा आहे, खरा व्हिडिओ पाहत आहे तुम्ही। भरपूर लोक उन्हाळ्याचा व्हिडिओ टाकून या सीजनला हे करतात, पण खरोखर मित्रांनो हा व्हिडिओ आत्ताच्या टायमातला आहे। पाहू शकता तुम्ही पावसाळ्यात आंब्याला कैऱ्या धरलेल्या आहेत आणि हे 12 येणार आंबा आहे। नाही असं त्याने जमत का नाही, जर लावायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पाहू शकता मित्रांनो, कैरी छोटी नाही, माल चांगल्या प्रकारे आहे। पाहू शकता घोटच्या घोस मित्रांनो आलेले आहेत, कारण झाड हे छोटं आहे, लेकर बिमार आहे, 6 वर्षाचं झाड आहे। आणि अशा टायमाला आपल्या शेतकऱ्याने ही बाग फुलवलेली आहे। मित्रांनो, यावर्षी नाही दरवर्षी आंबा 12 महिने कैरे आपल्याला उपलब्ध असतात। आणि असेच हे पाहू शकतो मित्रांनो, सोयाबीनला आता शेंगा धरलेल्या आहेत आणि या टायमाला हे आंबे आलेले आहेत। एक शेतकरी नाही की सगळ्या शेतात सोयाबीन आहेत, हिरवंगार रान दिसत आहेत। पाहू शकता मित्रांनो,